दोघ पण आहे ना. ओय 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 across the way and I think about that moment every day. Holding on to that feeling is enough, it's enough for me. Your smile, it drew me in and I bought you a drink and ever since I've come to know you and that's enough. Oh, that's enough for me. Every time I'm there by your side, everything just feels so right. Every minute, every second, our memories I'll keep my whole life. बरं बघा, सकाळचे 7 वाजले, करेक्ट 6:03 झाले. ट्रॅफिक आतापासून लागली हो. पुण्याचं लईच अवघड आहे. पुणे कधी बंदच होत नाही. मित्रांनो, आता 6:09 झाले आणि थोडा थोडा उजेड व्हायला सुरुवात झाली आहे. पॉवर मोडला 103 ला गेली ती गाडी आता.
saw you from across the way, and I think about that moment every day. Holding on to that feeling is enough, it's enough for me. Your smile, it drew me in, and I bought you a drink, and ever since I've come to know you, and that's enough. Oh, that's enough for me. गोरीला 450 शेवटी 450 गाडी आहे, काय मरत ना, त्याला पिकअप तेवढा आहे गाडीला. मित्रांनो, रांजण गावाला देवा दर्शन करणार आहे, रांजण गावी दर्शन करणार आहे. एक तासाच्या दरम्यान आपण रांजण गाव कनेक्ट केलं, एक तास 1 तास 10 मिनिटं झाले. तर रांजण गाव टच केलं तर आपण व्यवस्थित चाललोय, व्यवस्थित स्पीड मेंटेन करून चाललोय आपण. जास्त फास्ट पण नाही, जास्त स्लो पण नाही भाई, व्यवस्थित चाललो. दाख जहरी आणि एवढ्या स्पीड मध्ये पण आहे ना, आपल्याला 55 ते 56 मायलेज MID मध्ये दाखवत आहे. आतापर्यंत 58-57 होत, पण आता जरा गिअर अपडाऊन केले मी माग, त्याच्यामुळे जरा कमी झालं. मल्हारी शिव तर भावांनो, आता 7 वाजायला बघा, 5 मिनटं बाकी आहेत. आणि थोड्या वेळ थांबलो होतो, तिकडून सूर्य उगू राहिला. आणि आता आम्ही शिरोळच्या थोडंसं माग आहे, सणसवाडी गेली, आपलं हे गेलं, काय म्हणतो आपण त्याला, रांजणगाव गेलं, कारेगाव गेलं, आता इथं शिकरापूर आपलं शिरोरी, त्यानंतर नगर. चला, हे ग्लव्ज पाहिजे होते राव, चायला ग्लव्ज, थोडं हात थंडे पडले. पण आपण एकदम व्यवस्थित स्पीड मेंटेन करून चालत, त्याच्यामुळे काहीच हरकत नाही आहे भाई. काय गाडी होई तुम्हाला सांगतो, तुम्हाला घ्या राव 125 जमत, तुम्ही घेऊन टाका राव रायडर, ज्याला घ्यायचं असेल त्याला, ते चाललं गाडी घ्यायचं त्याने तरी घ्यावं. हा मालक बसा, निघायचं का? ट्रॅफिक हुकवायला गेलो, चुकून शिरोज रोडला लागलो. बरं झालं सरळ आत नाही गेलो राव, नाही शिरोज जावं लागलं असतं. चला सरळ, तुमची वाट घे गाड्या जायला, ग्लव्ज घेऊन असतात का बा, चला घरी ऑर्डर असतो घेणार झाला बा, काय भारी आहे समोर सूर्य की थांबू गाडी थोड्या वेळ, 5-10 मिनटं थांबू गाडीला, बी आराम मिळेल आपल्याला, बी आराम मिळेल. बघा दुखायला लागलं, बसू बसू उतर. गोपात मित्रांनो, आता नगरमध्ये आलोय बघा,
इथं आत्ता पाईपलाईन रोडचा कॉर्नर गेला, थोडंसं त्याच्या पुढे येऊन थांबलो जरा, कारण की लय वेळची गाडी चालवली मी तर. आलो व्यवस्थित आलो, आमचं तिथं लय वेळ गेला एक ठिकाणी, त्याच्यामुळे मग आता 8:05 झाले ना, आता नगर काटले आम्ही, तर ठीक आहे व्यवस्थित आलो आपण. तर मित्रांनो चला, आता 8:07 झाले, आपण इथं 2-3 आराम केला मस्तपैकी आणि आता निघू. मी म्हणतो पांढऱ्याच्या पुलापाशी थांबू आणि आहे ना हे पिऊ, काय म्हणतो आपण त्याला, चहा घेऊ. तिथं येवले चहाची ब्रँच आहे एक, तर येवले चहा घेऊ तिथं. आणि आता काय, आता रोड तर आपला तोंड पाठी, दोन तिथं सपसुप सपसुप काढू गाडी, आणखी 1-1.5 तास तर भेंड येतं. चला किती आवाज दिले, 10 भेंड्यापर्यंत जातो मी तर म्हटलं, काय 9:30 अरे संत बावड मारू शे, याला इंडिकेटर दिलतं मी बरोबर, तरी निघून आला याच्या आईच्या बावड जाऊन. आता घाट सुरू झाला आपल्या नगरचा, तर आता हळूहळू जाऊन घाटाने तुम्हाला जास्त काम चालायला. तर मित्रांनो आता पांढरीच्या पुलापाशी थांबलो, म्हटलं जरा चहा घे घेऊ आणि निवांत प्रवास झाला आमचा, बसून बसून हालत खराब झाली पण एवढं आहे. वय थंडी झाल्यास बॅग करवाजली भाऊ, ग्लोव्ह घ्यावं लागते मला. थांबा चहा घेऊ, 2 द्या दादा, कपातच दे. ओके घे 2 चहा. तर मित्रांनो भारी चलती भाई गाडी एकदम, आणि पायाला तर काहीच वांधे नाही, हँडलिंगला पण एकदम बेस्ट आहे. होय सनाडा वगैरे आपण म्हणजे लई पण काय असं नाही का, ते आण्यांते पण आज निघणार होते, आत्ताशी वाकडेवाडी तर निघू राहिले ते आण्यांते, त्यांना लई उशीर झाला. आम्ही लई सकाळी सकाळी निघलो होतो, 5 आम्हाला, 5:30 नाही नाही अरे गोड लागत नाही रे म्हणून मी घातलं नाही, गोड लागत नाही. चला निघू आता इथून. आता तुम्ही हे जे माझा आवाज ऐकताय ना, ते ना प्रॉपर याच्या माईक मधला आहे, म्हणजे कोणत्या आपल्या कॅमेऱ्याच्या माईक मधला आहे, कॅमेऱ्याला इंटिग्रेटेड 4 माईक्स आहेत ना, त्यामुळं कॅमेऱ्याचा तुम्ही आवाज ऐका कसा येतोय काही नाही, प्रॉपर कॅमेऱ्याचा. हा आणि आता इथून काय आपण 1 तासामध्ये जाऊ घरी, 1-1.5 तास लईत लई, 10 आता 9:15 बाकी आहेत, 10 घरी जाऊ आपण. चला भावांनो वडाळा आला आता, इथूनच वडाळ्यापासूनच जाऊ, मला वाटत होतं घोडेगावमधून जावं पण म्हणलं जाऊ त्या वडाळ्याचं रोड मला जरा जास्त बेटर माहिती आहे घोडेगावपेक्षा, त्यामुळं म्हणलं वडाळ्यातूनच गेलेलो बरं राहील. तसं मी घोडेगावमधून पण भरपूर वेळेस गेलेलो आहे पण वडाळ्यातून जास्त गेलो आहे घोडेगावपेक्षा. चलो म्हणजे मी भरपूर प्रवास केला असा पण इकडं तिकडं भरपूर वेळ सगळ्या गोष्टी बरं का, पण नगर टू भेंडा किंवा भेंडा टू नगर हा जो मार्ग आहे ना हा रस्ता कधीच मला असा बोरिंग वाटला नाही किंवा असं लांब वाटला नाही, कधीच नाही, अजिबात नाही, म्हणजे असं निघून जातो हे काही वाटत पण नाही दमल्यावनी वगैरे असं काहीच नाही, म्हणजे उगा चक्कर मारून आल्यासारखं होतं. आता मी किती वेळेस नगरला जाऊन येतो असं नुसतं, म्हणजे काही काम वगैरे असलं काही कुठं ऑफिसचं काम वगैरे तर जाऊन येतो मी लगेच, पण असं काही वाटत नाही दमल्यावनी वाटत नाही पण नगर नगर भेंडा रोडवरती, कारण की कसं लहानपणापासून बघितलेलं आहे सवय ती, म्हणजे बघण्याची सवय, सगळ्या गोष्टी रस्ता माहिती आहे, खड्डे खुड्डे चुड्डे कुठे सगळं माहिती आहे, कुठं स्पीड ब्रेकर आहे काही नाही ते सगळं माहिती आहे, त्याच्यामुळं मग असं बोर होत नाही म्हणजे त्या रस्त्यावरती मला. हॅलो आलो भाई फायनली भेंड्यात आलो, एवढ्या दिवसांनी लय भारी वाटत राहिलो, भेंडा भेंडा आहे काही म्हण, भेंडा इज भेंडा, ही सगळी कारखान्याची जमिनी आहे इथं, ते शेतीचं प्रशिक्षण देते कारखान्याचे ॲग्रिकल्चरचं, आणि हे हायस्कूल आहे
मुले वाटेल शिक्षण संस्था हे ZP आहे हे आणि हे हायस्कूल आहे. काय गुले पाटील शिक्षण संस्थेचे कोर असे तसे नसते तू. चला मित्रांनो आलो भो फायनली. एक काम कर बॅग उतरव मी गाडी तिकडे लावतो. गाडी तिकडे लावतो म्हणलं. काय चाललं मामा? आत्ता आलो जे सुट्ट्या पुण्याहून सकाळी निघलो होतो. हा पकड थोडे टायगर काय पिल्ली काय पिल्ली काय काय पिल्ली कच्च कच्च काय काय नाही 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 हा दिवाळीच्या. तर मित्रांनो आता सकाळचे वाजलेले बघा 12:30 आणि आता आपण मी आंघोळ बिंघोळ केली रेडी बिडी झालो आणि आता लगेच चाललो आपण देवगडला. आणि शिवप्रसाद पण आधीच आलेला होता तर शिवप्रसादला पण उतरलं. शिवप्रसाद आणि मी चाललो आहे देवगडला. हे भैया आणि प्रतीक दोघं पण आहे ना. ओय 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 अर किड कुठं गेलाय आयला भो. हे वायझर उघडलं होतं आणि का त्या वायझरमधून आतमध्ये हेल्मेट होती किरकोटाच गेला कानातच घुसला असता गेला निघून. जाऊ द्या चला. हा मी म्हणत होतो प्रतीक आणि आपला भैया आहे ना ते दोघं सकाळीच गेले होते 5:30 पण आता मी 5:30 तिकडून निघलो त्याच्यामुळे मग ते नाही जमलं. मग आता मी शिवप्रसाद चाललो आहे आत्ता. देवगडकडे आयला मोठं ब्लॉगिंग करतो मी काय बोलावं समजतच नाही. आणि एक तास माईक नाही लावला त्या माईकच्या आईच्या गावाची तिकडे माईक गेला उडत आता असंच बोलायचं डायरेक्ट डायरेक्ट गाडी बिडी गाणे बिणे लावित जाईल मी आणि तिथं कमी स्पीड झाली का तिथं बोलत जाईन आता मी मस्त मी गाडी पवडवली आपली. आता MH20 म्हणजे छत्रपती संभाजीनगर 21 म्हणजे जालना 22 म्हणजे परभणी 19 म्हणजे जळगाव 18 म्हणजे धुळे 17 म्हणजे आमचं श्रीरामपूर 16 म्हणजे नगर 13 सांगली का काय तुम्ही बघा. तर भावांनो पोचलो आणि ॲज इट इज दरवेळ जसं होत तसं केसांची वाट लागलेली आहे. हेल्मेटने केसांची वाट लय लागते बरं का. तसं नाही घातलं तरी पण लागते एकूण एकच होतं त्यापेक्षा सेफ्टी असून ला वाट लागलेली चांगलं आहे. आणि आता हेल्मेट कुठं ठेवा काही समजाना मला नाही तर जाऊ डायरेक्ट घेऊन आतमध्ये जाऊ द्या. आधी बाहेरचे तर शूट चांगले घेतले मी आता आतमधले पण घेतो शूट जरा आतमध्ये कॅमेरा नाही राहा आला उठला चल करू ॲडजस्ट. आणि हे जे मेन पटांगण आहे ना ह्या बघा ह्याच्या उजव्या हाताला जे आहे ना ते सगळं भक्त निवास आहे. एवढं भारी आहे तुम्हाला इथं घाणाची बात दिसणार नाही. ह्या बघा कुठं तुम्हाला घाण दिसणार आहे सगळं स्वच्छ आहे तिकडं बघा भक्त निवास आहे ते. हा देवगड त्या बाबतीतलं भयाने भाई इथं आहे ना म्हणजे काय म्हणतो आपण स्वच्छता एकदम असते. इथं बघा थोडे कनेक्टिव्हिटीचे प्रॉब्लेम आहेत ना बसेस वगैरे जास्त येत नाही रेल्वे स्टेशन नाही त्याच्यामध्ये देवगडले व्हायरल झालं असतं लई म्हणजे गाजलं असतं प्रचंड झालं असतं. आणि देवगडची दुसरी वय खासियत आहे की पेढे लय भारी भेटतात भयान भारी पेढे भेटते.